साप पाहून भल्या भल्यांची अवस्था बिकट होते। मात्र एका चिमुकलीने सापासोबत जे काही केलं ते अतिशय धक्कादायक होतं। या घटनेत आधी सापाने मुलीला चावा घेतला, त्यानंतर त्या मुलीला इतका राग आला की तिने सापाला दातांनी चावलं। ही घटना तुर्कीमधील एका गावातील आहे। या घटनेत साप चावल्यानंतर मुलगी ओरडू लागली। तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक तिथे पोहोचले। मात्र यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून सगळेच हैराण झाले, कारण या चिमुकलीने आपल्या दाताखाली एक अर्धा मीटर लांब साप पकडला होता। यासोबतच या मुलीच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर सापाने चावा घेतल्याच्या खुणाही होत्या। हे पाहून शेजाऱ्यांनी तत्काळ मुलीला सापापासून वेगळं केलं आणि तिला रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात तिला 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं। डेली स्टारच्या वृत्तानुसार रुग्णालयात मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं। हे प्रकरण 10 ऑगस्टचं आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार खेळता खेळता हा साप मुलीच्या जवळ पोहोचला, तेव्हा ती मुलगी खेळणं समजून सापासोबत खेळू लागली। या दरम्यान सापाने मुलींच्या ओठावर चावा घेतला, यानंतर भडकलेल्या मुलीनेही दातांनी सापाला चावलं। या घटनेत सापाचा मृत्यू झाला, सापाचे जवळपास 2 तुकडे झाले होते। रिपोर्टनुसार घटनेच्या वेळी मुलीचे वडील कामावर गेले होते। जेव्हा त्यांना हे सगळं समजलं तेव्हा त्यांना धक्का बसला। मात्र या सगळ्या प्रकरणानंतरही मुलगी सुखरूप असल्याने तिला देवानेच वाचवलं असं ते म्हणाले।